हाय नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि हा जो वेलवेटचा ब्लाऊज दिसत आहे याची आपण आता कटिंग करणार आहोत, प्रिन्सेस कटची। तर वेळ न वाया घालवतो लगेच कटिंग करणार आहोत आणि अगदी सोपी कटिंग आहे। 36 साईजसाठी हा ब्लाऊज आहे आणि ब्लाऊज जो आहे तो माझाच आहे। साडीवरती मी हा कॉन्ट्रास्ट म्हणून निवडलेला आहे। जेव्हा कधी मी साडी वेअर करेल तेव्हा तुम्हाला दाखवणारच आहे। तर सुंदर असा लुक याचा तयार होणार आहे। तर तुम्हाला जर काही कटिंग आवडली नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायचं आहे आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर आपण आता लगेच कटिंगला सुरुवात करत आहोत। ब्लाऊजची फिटिंग वगैरे सगळं तुम्हाला नंतर बघायला भेटणार आहे। तर हा बघा, शेडिंगमध्ये टू टोनमध्ये दिसतो हा ब्लाऊज। तर मी इथे अस्तर घेतलेला आहे याला आणि स्लीव्ज जी आहे ती लाँग स्लीव्ज मला कट करायची आहे। तर माझी साडी होती, मी तुम्हाला ती साडी पण दाखवेल। तर ती साडी पिको फॉलसाठी मी दिलेली आहे कारागिराकडे। तर पिस्ता कलरमध्ये साडी आहे फ्रेंड आणि याला हा कॉन्ट्रास्टमध्ये खूप छान दिसेल। ब्लाऊज जो होता तो रॉ सिल्कचा आलेला होता, त्याच्यामुळे मी काही तो वापरलेला नाही आहे, मला वापरायचा पण नाही आहे। तर हा ब्लाऊज आपण इथे कटिंग करणार आहोत। तर उंची तयार आहे 14 इंचाची, बॅक साईडचा पार्ट 15 इंच घेतला 1 इंच ॲड करून। त्याच्यानंतर गळा रुंदी मी घेतलेली आहे 2.25 इंचाची, शोल्डर घेतलेला आहे 2.25 इंचाचं आणि मोंडा खोली जी आहे ती मी घेतलेली आहे इथे 6 इंचाची। त्याच्यानंतर इथे बघा, ह्याच लाईनवरती छातीचा 4th भाग 9 इंच 36 छातीचा प्लस 2 इंचाचं शिलाई मार्जिन आणि त्याच्यानंतर गळा खोलीला मागच्या मी आकार दिलेला आहे मोंड्याचा 1 इंचावरती आणि सरळ ही लाईन जी आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे कमरेपर्यंत। कमरेचं माप काय घ्यायचं नाही। त्याच्यानंतर इथे मी घेतलेला आहे मागचा गळा 10.5 इंचाचा, गळा रुंदी 3 इंचाची आणि बॉक्स असा बनवून घेतलेला आहे बघा। आणि इथे गोलाकार देऊन घ्यायचा आहे थोडासा बाहेरून, प्रॉपर असं मस्त गोलाकार येतो। ह्याची आपण आता लगेच कटिंग करून घेत आहोत अस्तरची। तर तुमच्याकडे जर का नवरात्राची गर्दी असेल ना तर तुम्ही एकापेक्षा जास्त ब्लाऊज कसे कट करणार आहे आणि वेळ कसा वाचवणार आहेत हे ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तरच तुमच्या लक्षात येईल। तुम्ही जर का स्किप करून करून बघितलं तर काही एक लक्षात येणार नाही आहे। तर बॅक साईडला बघा, खालच्या साईडला कोस जो असतो तो अगदी सरळ करून घ्यायचा आहे, नसेल तर काही हरकत नाही। त्याच्यानंतर बघा, हा जो बॅक साईडचा पार्ट आहे हा पुढच्या पार्टवरती ठेवायचा आहे, म्हणजे उरलेल्या पार्टवरती, आणि समोरील पार्ट जो आहे फ्रंटचा तो आपण इथे तयार करून घेणार आहोत। तर आपल्याला आहे ना मागच्या साईडला आणि पुढच्या साईडला अंतर ठेवायचं आहे 2.25 इंचाचं। बघा इथे मी मेजर करून मी तुम्हाला दाखवत आहे आणि खालच्या साईडला आपल्याला अंतर ठेवायचं आहे 1 इंचाचं, म्हणजे हा आहे 3 पीस प्रिन्सेस कटचा ब्लाऊज, म्हणजेच क्रॉसपट्टीवाला। बाकीचं जे आहे ना ते आपल्याला आहे तसंच इथे आखून घ्यायचं आहे। तर खालच्या साईडचं अंतर पण तुम्ही इथं बघू शकता। मी तुम्हाला समजण्यासाठी इथे लाईन पण अशी आखून दाखवत आहे बघा। उरलेलं अंतर जे आहे ते आपल्याला क्रॉसपट्टीच्या मार्जिनला लागणार आहे। त्याच्यानंतर मी पुढचा गळा घेतलेला आहे, तर तयार मला ठेवायचा आहे 6.5 इंचाचा। तर मी इथे 7 इंचाचा घेतलेला आहे 1/2 इंच प्लस करून। गळा रुंदी 2.75 इंचाची घेतली। पुढचा मोंडा जो आहे तो 1/2 इंचाने कोरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा, घेतलेल्या मार्जिन पकडून आपल्याला हुकच्या साईडला 4 इंच आणि फिटिंगच्या साईडला 3 इंच अशी क्रॉसपट्टीची रेषा आखून घेतली। त्याच्यानंतर 3.5 इंचावरती टक्ससाठी मार्किंग केलं, वरतून 10.5 इंचावरती टक्स पॉईंट घेतला मेन आणि ही रेषा जी आहे ती आखून घेतली। त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपण अंतर घेतलेलं आहे 2.25 इंचाचं। तुम्हाला जर कमी चेस्टचा शिवायचा असेल कमी कपचा तर तुम्ही 1-1 इंच पण घेऊ शकता। त्याच्यानंतर फिटिंगच्या साईडला आपण इथे मार्जिन केलेलं आहे 2.25 इंचाचं आणि अशा पद्धतीने हे मार्जिन जे आहे ते वरती 1 इंचापर्यंत आखून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा, इकडे जे 2.25 इंचाचं पुढच्या साईडला मार्जिन वाढवलं ते गळ्यापर्यंत जोडून घ्या, क्रॉसपट्टी वेगळी करा, एक्स्ट्रा मार्जिन आहे ती कट करून घ्या। त्याच्यानंतर पुढचा मोंड्याचा आकार जो आहे तो अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि इथे बघा क्रॉसपट्टीच्या साईडवरती आपण थोडंसं वरती अंतर घेतलेलं आहे 2.5 इंचाचं। ते अंतर जे आहे ते टक्स जोडल्यानंतर लक्षात येतं तुमच्या की तिरपा कोस येतो त्याला खालच्या साईडला, त्याच्यामुळे अगोदरच हे अंतर जे आहे ते मी कट करून घेणार आहे। बघा इथे मी हे अंतर जे आहे ते कट करून घेतलेलं आहे। व्हिडिओ एकदा समजला नाही तर 2-3 वेळा बघा आणि ह्या पद्धतीने
कटिंग करा, प्रोफेशनल प्रिन्स कट तयार होतो, अजिबात कुठेही चपटा वगैरे होणार नाहीये। तर हे पार्ट आपल्याला मिळालेले आहेत, तर ह्याच्यावरती आपण आता वेलवेटचा ब्लाउज जो आहे ते अस्तर ठेवून कट करणार आहोत। त्याच्याच आधी आपण इथे लांब बाही जी आहे ती कट करणार आहोत। तर हा जो कपडा आहे हा वेगळा अस्तरचा कपडा आहे, म्हणजे पूर्ण एका अस्तरमध्ये ब्लाउज लांबाईचा बसत नाही कट पीसमध्ये। तर मी खालच्या साईडला अंतर जे आहे ते अगदी सरळ करून घेतलेलं आहे आणि नंतर माप टाकणार आहे बाहीचं। तर अगोदर अंतर जे आहे ते अगदी सरळ करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर तयार बाही मला ठेवायची आहे 10 इंचाची। तर त्याच्यावरती इथे बघा 1 इंचाचं मार्जिन मी टाकलेलं आहे आणि 11 इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर कॅप हाईट टाकायची आहे आपल्याला 3.5 इंचाची आणि बाहीची रुंदी जी आहे ती मी घेतलेली आहे 9.5 इंचाची। थोडासा जॉईंट येणार आहे ह्याला, तर तो पण कसा द्यायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। दंडघेर जो आहे तो जॉईंट दिल्यानंतर पण तुम्ही कट करू शकता किंवा आधी पण कट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। तर बघा इथे पॉईंट दिलेला आहे सेंटर आणि इथे उरलेल्या भागावरती आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचं आहे। अशा पद्धतीने कपडा ठेवायचा आहे मार्जिनसहित आणि पलटी मारून घ्यायची आहे आणि उरलेला भाग जो आहे ना तो कट करून टाकायचा आहे। जॉईंट देण्याची अगदी सोपी पद्धत आहे ही, कुठेही मोजमाप घ्यायची तुम्हाला गरज पडणार नाही। आत्ता हा वेलवेटचा जो कपडा आहे याच्यावरती आपल्याला संपूर्ण ब्लाउज जो आहे तो ठेवून कट करून घ्यायचा आहे। तर वेलवेटचा ब्लाउज आपला कट करून झालेला आहे, बघा तो आपण बाजूला ठेवून देणार आहोत। आणि इथं बघा हा आहे सिल्कचा पिंक कलरचा बेबी पिंकचा कपडा, त्याच्यानंतर हा आहे ब्ल्यू कलरचा कपडा आहे, त्याच्यानंतर इथे बघा बॉटल ग्रीन कलरचा सिल्कचा ब्लाउज आहे, त्याच्यानंतर अजून एक सिल्कचा ब्लाउज आहे पैठणी कलर। तर एवढे अस्तर जे आहेत ते मी सगळेचे सगळे इथं काढून घेतलेले आहेत आणि तुम्हाला एकाच वेळेस कशी कटिंग करायची हे अगदी सविस्तर सांगत आहे। तर व्हिडिओ बघायचा आहे तर बघा इथे अशा पद्धतीने बंद बाजू माझ्या साईडला ठेवून मी एकावरती एक हे सगळे अस्तर जे आहेत ते अंथरून घेणार आहे आणि नंतर आपण याची कटिंग करणार आहोत। तुमच्याकडे जेव्हा कधी गर्दी वाढली असेल, आता नवरात्राचं सीझन चालू आहे, त्याच्यानंतर दिवाळी पण येईल, तर अशा वेळेस ही पद्धत ट्राय करून बघायची आहे। बघा हे जे पार्ट आहे ते सगळेचे सगळे मी याच्यावरती ठेवलेले आहेत। फक्त आता काय करायचं आहे आपल्याला, थोडंसं काहीतरी किंचित मापाच्या फिटिंगमध्ये बदल आहेत, बाकीचे सगळे माप जे आहेत ते एकसारखेच आहेत। तर मी इथे हे सगळे अस्तर जे आहेत ते एकावरती एक ठेवून बरोबर कट टू कट कट करून ठेवायचं आहे। अगदी कुठेही काही एक मार्जिन इथे ॲड करायचं नाही, कारण का कटिंग अगदी व्यवस्थित आपली झालेली आहे। ही कटिंग तुम्ही पेपर कटिंग पण याची बनवून ठेवू शकता आणि तुम्ही ह्या मापाचे जर का ब्लाउज आले तुम्हाला 36 आणि 38 तर बिंदास या कटिंगवरती कटिंग ॲडजस्ट करून तुम्ही कटिंग करू शकता। अगदी बरोबर आणि तंतोतंत ब्लाउज बसतो, परफेक्ट बसतो, कुठेही झोळ वगैरे काहीही येत नाही। मी तुम्हाला ब्लाउज रेडी झाल्यानंतर पेअर करून सुद्धा दाखवणार आहे पिंक कलरचा वेलवेटचा। तर बघा इथे गळासुद्धा आपण आखून घेतलेला आहे, फक्त ह्यांचा गळा जो आहे ना थोडासा आपल्याला वरती घ्यायचा होता, म्हणजे कमी करायचा होता। तर बघा सगळे बॅक साईड पूर्णच्या पूर्ण आपली कटिंग करून झालेली आहे। त्याच्यानंतर हा आहे कटोरीचा साईड पार्ट, म्हणजेच प्रिन्सेस कटचा साईड पार्ट, तो पण अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे एकावरती एक ठेवून। तर इथे ॲट ए टाईम आपल्याला 6 ते 8 ब्लाऊज कट करून होऊ शकतात। बघा मैत्रिणींनो, जर का गर्दी असेल ना तर ही पद्धत नक्की ट्राय करून बघायची आहे आणि तुम्हाला कशी वाटते ही पद्धत ते पण नक्की कमेंट करून सांगायचं आहे। गर्दी जेव्हा असेल तेव्हा माझी कामाची पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, कोणीही तुम्हाला इतकं बारकाईने प्रिन्सेस कटिंग दाखवणार नाही आहे। तर बघा इथे आपले सगळे पार्ट जे आहेत ते तयार झालेले आहेत। आत्ता उरलेली आपल्याला आता क्रॉसपट्टी जी आहे ती, तर इथे बघा थोडासा अस्तरचा कपडा आहे तो खालीवर झालेला आहे आणि पिंक कलरचा जो ब्लाउज आहे बेबी पिंक, त्याची स्लीव जी आहे ती छोटी आहे आणि बाकीचे सगळे ब्लाउज आहेत त्यांची स्लीव्ज आहे ती मोठी आहे। तर मी बेबी पिंकचा कपडा बाजूला ठेवला आणि हे उरलेले जे कपडे होते 3 ते 4 ब्लाउज त्याची क्रॉसपट्टी इथे कट करून घेतलेली आहे एकसारखी। तर बघा आपल्या ह्या 4 च्या 4 क्रॉसपट्टीज पण कट झालेल्या आहे। तर आपण आता हे बाजूला ठेवून देणार आहोत आणि इथे मी इथे बेबी पिंक कलरची बाही पण तुम्हाला कट कशी करायची ते दाखवत आहे। तर छाती आहे
36 इंचाची तरी इथे मी घडी चेक केलेली आहे। खालच्या साईडचा कोस जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि इथे बघा 9.5 इंचावरती मी घडी टाकून घेत आहे। थोडासा जॉईंट येणार आहे बाहीला, बाही आहे तयार 4 इंचाची, त्याच्यामध्ये 1 इंच मार्क करून 5 इंच घेतलं, कॅप हाईट घेतलेली आहे 3 इंचाची आणि आकार देऊन घ्यायचा आहे बाहीला। अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही कितीही गर्दी असेल तरी पण तुम्ही हे ब्लाउज कट करू शकता आणि मदत म्हणून तुम्ही हाताखाली कारागीर ठेवू शकता। फक्त सांगताना अगदी व्यवस्थित समजावून सांगायचं आहे की जेणेकरून ब्लाउज अजिबात म्हणजे अजिबात चुकणार नाही, अगदी तंतोतंत येईल। तरी ते बघा दिवाळीचं सीझन असेल ना किंवा नवरात्राचं, तर ही पद्धत ट्राय करायला काहीही हरकत नाही आहे। तरी ते बाहीचा जॉईंट जो आहे तो पण मी इथे कट केलेला आहे बघा अगदी व्यवस्थित। तर आपलं झालेलं आहे कटिंग सगळ्या ब्लाउजांचं इथे। तर मी सगळं हे जे एकावरती एक ठेवून सगळे जे ब्लाउज आहेत तर 1, 2, 3, 4, 5 आणि अजून 2 ब्लाउज जे आहेत ते कट केलेले आहेत। तर अशा पद्धतीने कटिंग करा आणि कामाचा उरक वाढवा। थँक्यू।